ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पोलीस ठाणे पंढरपूर ग्रामीण येथे दाखल असलेल्या दूध भेसळीच्या गुन्ह्यामध्ये मुख्य सराईत आरोपी समीर मेहता याचा अटकपूर्व जामीन माननीय सत्र न्यायालय पंढरपूर यांनी फेटाळलाय। आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्जास विरोध करताना ग्रामीण पोलीस ठाण्याकडून प्रकर्षाने अर्जदार आरोपी याच्यावर पोलीस ठाणे फलटण येथे सन 2009 साली अशाच प्रकारचा गुन्हा नोंद असल्याने आरोपी हा कायद्यानुसार सराईत गुन्हेगार आहे हे माननीय न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते। सन 2025 पर्यंत देशातील जवळपास 87% नागरिक हे भेसळयुक्त दुधामुळे कॅन्सरग्रस्त असतील असं जागतिक आरोग्य संघटनेनं इशारा दिलेला आहे। हा मुद्दा देखील युक्तिवादादरम्यान माननीय न्यायालयासमोर मांडण्यात आले होते। वरील सर्व बाबींचा परिणाम म्हणून माननीय सत्र न्यायालय पंढरपूर यांनी आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलाय। पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे, दक्षिणेची काशी आहे, मोठ्या प्रमाणात भाविक भेट देतात, त्यामुळे अशा भेसळयुक्त दुधापासून भाविकांच्या जीवितास देखील धोका आहे। श्री विठ्ठल रुक्मिणीचे हे श्रद्धास्थान आहे असं महत्त्वपूर्ण निरीक्षण माननीय न्यायालयाने नोंदवलेलं आहे। ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।